नमस्कार मित्रांनो मी पवन बिरुटे स्वागत आहे आपलं एम पेसी फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आजचा पहिला प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात सुरू झाले आहे ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी रत्नागिरी ऑप्शन सी सिंधुदुर्ग ऑप्शन डी पुणे तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ये रायगड याचं विश्लेषण बघूयात आपण महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खापोली येथे रायगड जिल्ह्यात उभारण्यात आले आहे मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे उभारले आहे एक तर रायगड येईल किंवा दुसरं किंवा खापोली दोन्हीपैकी एक ऑप्शन येईल ओके या केंद्राची विद्युत निर्मिती बहात्तर मॅगावॅट आहे खापोली येथील वीज केंद्रातील पाणी पातळगंगा नदीत सोडून या नदीवर पातळगंगा धरण बांधण्यात आले आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो पॉईंट खापोली येथील वीज केंद्रातील पाणी कुठे पातळगंगा नदीत सोडून या नदीवर पातळगंगा धरण बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघूयात आपण विरा जलविद्युत केंद्रातील पाणी विद्युत निर्मितीनंतर कोणत्या नदीत सोडले जाते ओके ऑप्शन ए e, भोगावती ऑप्शन बी काळ ऑप्शन सी सावित्री ऑप्शन डी कुंडलिका याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कुंडलिका याचं विश्लेषण बघूयात आपण बिरा जलविद्युत प्रकल्पाची क्षमता बहात्तर मॅगावॅट आहे बिरा अव्जल विद्युत निर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर कोलाडजवळ काळ धरण बांधण्यात आले आहे मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट बिहार विद्युत निर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर कोलाडजवळ काळ धरण कोणतं धरण धरण बांधलं मित्रांनो इथे काळ धरण बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आहे तिसरा राजनाला धरण कोणत्या जलदूत केंद्रावर बांधण्यात आले आहे ऑप्शन ए भाडघर ऑप्शन बी भिवपुरी ऑप्शन सी पवना ऑप्शन डी भिरा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भिवपुरी याचं विश्लेषण बघूयात आपण भिवपुरी जलविद्युत केंद्राची क्षमता बहात्तर मॅगावॅट आहे या केंद्रातील पाणी अडवून यावर राजनाला धरण बांधण्यात आले आहे कोणते धरण बांधले मित्रांनो राजनाला धरण बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आहे चौथा खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला गोवा राज्याने सहकार्य केले आहे ऑप्शन ए येलदरी ऑप्शन बी वारना ऑप्शन सी तिल्लारी ऑप्शन डी वीर याचं योग्य आन्सार आहे ऑप्शन क्रमांक सी तिल्लारी प्रश्न क्रमांक आहे पाचवा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे ऑप्शन ए कोयना ऑप्शन बी खापोली ऑप्शन सी जायकवाडी ऑप्शन डी पेंच याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी जायकवाडी याचं विश्लेषण बघूयात मित्रांनो आपण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीवरील जायकवाडी हा राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आला आहे या धरणाच्या जलाशयास नाथसागर म्हणून ओळखले जाते जलसिंचन व जलविद्युत निर्मिती या केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत मित्रांनो आता याचे प्रश्न कशा प्रकार विचारला जाऊ शकतो की जायकवाडी या सागरास काय म्हटले जाते तर या धरणाला नाथसागर म्हणून ओळखले जाते आणि ब जायकवाडीचा उद्देश काय की जलसिंचन व जलविद्युत हे दोन्ही पण याचा प्रमुख उद्देश आहे प्रश्न क्रमांक सहा भंडारदारा धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी प्रवारा ऑप्शन सी मुळा ऑप्शन डी मुठा तर याची योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रवरा याचं विश्लेषण बघूयात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर भंडारदरा हे धरण बांधले आहे बी भंडारदरा धरणाच्या जलाशयास आर्थर सागर असे संबोधले जाते भंडारदराच्या जलाशयाचे उपयोग जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो प्रश्न क्रमांक सात दूधगंगा नदीवर दूधगंगा जलविद्युत प्रकल्प आहे हे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए पालघर ऑप्शन बी ठाणे ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी सातारा याचं योग्य अन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर याचं विश्लेषण बघूयात आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जलविद्युत निर्मिती बघूयात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे दूधगंगा जलविद्युत प्रकल्प हे दूधगंगा नदीवर असून ते चोवीस मॅगावॅट आहे दुसरं आहे तिल्लारी तिल्लारी नदीवर साठ मॅगावॅट प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यातील नाही प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यातील नाही ऑप्शन ए भाटघर ऑप्शन बी वीर ऑप्शन सी मानिकडोह ऑप्शन आय डी डिंभे तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक वीर ओके याचं विश्लेषण बघूयात आपण वीर वीर जलविद्युत निरा नदीवर सातारा जिल्ह्यात आहे कुठे आहे मित्रांनो वीर जलदूत प्रकल्प कुठे आहे की निरा नदीवर आहे आणि ते कुठे आहे की सातारा जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यातील कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहे ते बघूयात आपण एक पहिला आहे भाटघर नीरा नदीवर सोळा मॅगावॅट खडकवासला अंबी नदीवर सोळा मॅगावॅट पवना पवना नदीवर दहा मॅगावॅट माणिकडोह प्रकल्प कुकडी नदीवर सहा मॅगावॅट डिंबे प्रकल्प घोड नदीवर पाच मॅगावॅट प्रश्न क्रमांक नऊ उमरोडी नदीवर कोणते जलविद्युत प्रकल्प आहे कोणते मित्रांनो उमरोडी नदीवर कोणते जलविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन ए वान ऑप्शन बी घाटघर ऑप्शन सी डोलवहाळ ऑप्शन डी यवतेश्वर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यवतेश्वर यवतेश्वर जलविद्युत प्रकल्प हे उमराडी नदीवर सातारा जिल्ह्यात आहे याची विद्युत क्षमता पंच्याहत्तर मॅगावॅट आहे कुठे मित्रांनो यवतेश्वर जलविद्युत प्रकल्प कुठे आहे की सातारा जिल्ह्यात आहे आणि उमराडी नदीवर आहे प्रश्न क्रमांक दहा मेंढे हे जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए पालघर ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी रत्नागिरी ऑप्शन डी सिंधुदुर्ग याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरार नल्ला ओके कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरारा नल्ला या नदीवर तेरवान मेंढे जलविद्युत प्रकल्प आहे जलविद्युत निर्मिती क्षमतेची झिरो पॉईंट वीस मेगावॅट आहे मित्रांनो सगळ्यात कमी क्षमता आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील खापोले आहे खापोले हे प्रकल्प कोणत्या नदीवर आहे प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील खोपोले हे आहे खोपोले हे प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ऑप्शन ए खोपोले नदी ऑप्शन बी भिवपुरी नदी ऑप्शन सी मुळा नदी ऑप्शन डी भिरा नदी तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी मुळा नदी प्रश्न क्रमांक आहे बारा कोणत्या जलविद्युत केंद्राला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते ऑप्शन ए जायकवाडी ऑप्शन बी राधानगरी ऑप्शन सी कोयना ऑप्शन डी भिवुरी याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोयना मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे व जलविद्युत निर्मिती केंद्र बघूयात अगोदर पुणे जिल्ह्यातील मध्ये आहे भाटघर नीरा नदी सोळा मॅगाव्हॅट पवना जलविद्युत केंद्र पवना नदीवर आहे दहा मॅगाव्हॅट खडकवसला जलविद्युत केंद्र अंबी नदीवर सोळा मानिक डोह जलविद्युत केंद्र कुकडी नदीवर सहा मॅगाव्हॅट डिंभे जलविद्युत केंद्र गोड नदीवर पाच मॅगाव्हॅट रायगड जिल्ह्यातील जलविद्युत केंद्र बघूया भिरा प्रवाह कुंडलिका नदीवर ऐंशी मॅगाव्हॅट डोलवहाळ डोलवहा नदीवर दोन मेगावॅट भिरा कुंडलिका नदीवर एकशे पन्नास मेगावॅट भिरा उंचदन प्रकल्प कुंडलिका नदीवर एकशे पन्नास मेगावॅट खापोली प्रकल्प मुळा नदी बहात्तर मेगावॅट भिवपुरी प्रकल्प मुळा नदी बहात्तर मेगावॅट सातारा जिल्ह्यातील प्रकल्प बघूयात कोयना पायथा कोयना नदीवर चाळीस मेगावॅट वीर प्रकल्प नीरा नदीवर नऊ मेगावॅट कन्हेर प्रकल्प वेन्ना नदी चार मॅगाव्हॅट धोम प्रकल्प कृष्णा नदी चार मॅगाव्हॅट कोयनास्तर चार आहे कोयना नदी एक हजार मॅगाव्हॅट अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प घाटघर प्रवरा नदीवर दोनशे पन्नास मॅगाव्हॅट भंडारदरा प्रकल्प प्रवरा नदीवर तीस मॅगाव्हॅट आता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प बघूयात तिल्लारी तिल्लारी नदीवर साठ मॅगाव्हॅट दुधगंगा प्रकल्प दुधगंगा नदीवर चोवीस मॅगावॅट ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प बघूयात भाससा भास नदी पंधरा मॅगावॅट सिंधुदुर्गमधील तेरवान मेंढे खरारी नल्ला झिरो पॉईंट वीस महत्त्वाचा आहे मित्रांनो तेरवान मेंढे खरारी नल्ला सोलापूर जिल्ह्यातील वजनी भीमा नदी बारा मॅगावॅट बीड जिल्ह्यातील आहे माजगाव प्रकल्प दोन मॅगाव्हॅट अमरावती जिल्ह्यातील शहानूर झिरो पॉईंट पंच्याहत्तर मॅगावॅट औरंगाबादमधील पैठण गोदावरी नदीवर बारा मॅगावॅट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा